आणि क्षेत्रफळ यावर आधारित आपलं लेक्चर किंवा मार्गदर्शन झालेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी काल जी PDF पाठवलेली होती ती सोडवलेली असेल, त्याच्यामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मला कळवा, अथवा ग्रुपवरती जरी मला कळवलं तरी तुम्हाला ते सोडवून देण्याचं काम, म्हणजे तुमच्यापर्यंत ती उत्तरं कशा पद्धतीनं येतील यासाठी मी प्रयत्न करीन. आता जो घटक आहे तो घटक अतिशय सोपा आणि साधा आहे, पण जितकं सोपं तितकंच अवघड असतं हे बाळांनो लक्षात ठेवा. म्हणून अतिशय काळजीपूर्वक आता घटक समजून घ्या. आजच्या घटकाला जास्त वेळ लागणार नाही. त्यानंतर राहिलेले परिमितीतले काही भाग आणि क्षेत्रफळातला काही प्रश्न जे आहेत ते तुमच्या समोर मी मांडेन आणि मग आजचं लेक्चर या ठिकाणी आपण थांबवणार आहे. ठीक आहे, आता आपण आपल्या तासाला सुरुवात करूया. सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांचे माईक आणि व्हिडिओ चालू असतील तर ते पहिल्यांदा बंद करा, मध्ये डिस्टर्ब वगैरे काही करू नका. फक्त लक्ष द्या कशा पद्धतीनं आपल्याला ती समजून घ्यायची आहे आणि घन समजून घ्यायचं आहे. फळ्यावरती मी कालच या ठिकाणी आकृत्या ड्रॉइंग करून ठेवलेली आहे जेणेकरून वेळ कमी लागेल याच्यासाठी या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे. इष्टिका चित्ती आणि घन याच्यामधला पहिला घटक आपण आज जो पाहणार आहे याच्यामध्ये तो आहे इष्टिका चित्ती. आता इष्टिका चित्ती म्हणजे काय सर्वप्रथम समजून घ्या. प्रॅक्टिकली तुम्हाला मी दाखवणार आहे की इष्टिका चित्ती नेमकी कशी असते. तर इष्टिका चित्ती जर पाहिलं तर ही इष्टिका चित्ती आयताकृती असते, म्हणजे त्याची जी पृष्ठे असतात ही आयताकृती असतात. आणि जर कालच्या परिमिती आणि क्षेत्रफळामध्ये आपण बघितलं की आयत जो असतो हा आयत या आयताला लांबी आणि रुंदी असते. हे लक्षात घ्या बाळांनो, लांबी आणि रुंदी असते, याला लांबी आणि रुंदी असते आयताला, पण याला उंची नसते. हे लक्षात घ्या. आणि ज्या आकृतीला लांबी आणि रुंदी असते ही आकृती द्विमितीय आकृती असते, द्विमितीय आकृती तिला म्हणतात. पण इष्टिका चित्तीच्या बाबतीमध्ये जरी ती आयतापासून बनत असली तरी त्या आकृतीमध्ये लांबी त्याचबरोबर रुंदी, जसं आपण पाहिलं लांबी आणि रुंदी आणि त्याबरोबर त्याची उंची म्हणजे जाडी, या तीन बाबी त्या ठिकाणी असतात. म्हणजे जी आकृती ज्या आकृतीला फक्त लांबी आणि रुंदी असते ती द्विमितीय आकृती आहे, आणि ज्या आकृतीला लांबी रुंदी आणि उंची असते, उंची म्हणजे जाडी, अशा आकृतींना त्रिमितीय आकृती असं म्हटलं जातं. म्हणजे इष्टिका चित्ती ही त्रिमितीय आकृती आहे. हे समजून घ्या, लक्षात घ्या, लक्षात ठेवा बाळांनो की द्विमितीय आकृतीमध्ये फरक काय आहे आणि त्रिमितीय आकृतीमध्ये फरक काय आहे. तर द्विमितीय आकृतीमध्ये लांबी आणि रुंदी असते आणि त्रिमितीय आकृतीमध्ये लांबी रुंदी आणि उंची, उंची म्हणजे त्याची जाडी आहे. आता आपण इष्टिका चित्तीकडे जाऊया. तर इष्टिका चित्ती जी आहे त्याला लांबी आहे, त्याला रुंदी आहे, तिला उंची आहे. ही इष्टिका चित्ती 6 पृष्ठांनी बनलेली असते. आता 6 पृष्ठ म्हणजे काय, तर समोरील ही एक बाजू आयताकृती, त्यानंतर त्याच्या पाठीमागच्या साईडला समोरच पाठीमागची एक बाजू ही दोन, त्यानंतर या बाजूला उजवी बाजू उजव्या बाजूला असणार आहे, त्याचबरोबर त्याच्या समोरची म्हणजे डाव्या बाजूला असणार पृष्ठ आणि वरच्या बाजूला असणार पृष्ठ आणि खालच्या बाजूला असणार पृष्ठ, अशा 6 पृष्ठापासून ही इष्टिका चित्ती बनत असते. साधं उदाहरण घेतलं तर माझ्याकडे एक टूथपेस्टचा खोका आहे. आता हे उदाहरण बघा, ही इष्टिका चित्ती आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल हा समोरचा भाग जर पाहिला तर याच्यामध्ये जेवढी लांबी या ठिकाणी आहे तेवढीच लांबी खाली आहे, म्हणजे आणि ही रुंदी आणि ही रुंदी, म्हणजे जेवढी याची लांबी आहे तेवढीच लांबी. मग आयताचा नियमाचा असा आहे की समोरासमोरील बाजू समान लांबी जी असतात, म्हणजे हे पृष्ठ जे आहे या पृष्ठामध्ये याची लांबी जेवढी आहे तेवढीच लांबी ही आहे, ही त्याची रुंदी जेवढी आहे तेवढीच याची रुंदी आहे, म्हणजे हे एक पृष्ठ झालं. आणि याच्या पाठीमागचं म्हणजे बघा हे एक पृष्ठ, हे दोन झाले पृष्ठ. त्यानंतर तिसरं पृष्ठ वरील बाजू मी दाखवतोय तुम्हाला, ही बघा ही वरील बाजू, ही वरील बाजू,
म्हणजे या ठिकाणी ही वरची बाजू आहे, त्यानंतर ही एक खालची बाजू म्हणजे हे पृष्ठ, म्हणजे एक हे दोन पाठीमागचं, वरची तीन, ही चार, आणि बाजूच बघा ही बाजू ही एक आहे आणि ही एक आहे, म्हणजे हे ही बाजू आणि ही बाजू, अशा टोटल सहा पृष्ठ या इष्टिकाची तिला असतात, हे लक्षात घ्या बघा. मग असे उदाहरणं कोणती, तर आपल्याकडे असणारं डस्टर आपण नेहमी वापरतात, आपण शाळेमध्ये वापरतो ते डस्टर जरी पाहिलं, तर डस्टरच्या समोरील हे एक पृष्ठ आहे, त्याच्या पाठीमागचं एक पृष्ठ, दोन वरच तीन आणि चार, उजव्या बाजूला पाच आणि डाव्या बाजूला सहा, सहा पृष्ठ असणारी ही आकृती आहे. म्हणजे या इष्टिकाची तिला एकूण सहा पृष्ठ आहे, एकूण सहा पृष्ठ आहे. म्हणजे पृष्ठ आता तुमच्या लक्षात आले की पृष्ठ कशाला म्हणतात, समोरील ही बाजू त्याच्यात त्याच्या समोरची म्हणजे मागची ते दुसरी झाली, उजव्या बाजूची तिसरी, डाव्या बाजूची चौथी, तळातील पाचवी आणि त्याच्या वरची सहा. म्हणजे इष्टिकाची तिला सहा पृष्ठ असतात, बघा या ठिकाणी मी लिहिलेले आहे पृष्ठ सहा. आता त्यानंतर आपण जाऊया शिरोबिंदूकडे. आता शिरोबिंदू म्हणजे काय, शिरोबिंदू कुठं, तर शिरोबिंदूच्या अगोदर आपण कडा बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कडा शिरोबिंदू कुठं असतो आणि कडा. आता ह्या ज्या कडा आहेत, कडा म्हणजे काय, तर ह्या बाजू बघा, ह्या बाजू हे बघा, ही एक, त्यानंतर ही दोन, ही तीन, ही चार, लक्षात. तसंच त्या जसं समोर चार आहेत तशा पाठीमागचे जे पृष्ठ आहे त्यालाही चार आहेत, हे बघा, एक, हे दोन, हे तीन, हे चार, चार झाल्या, चार आणि चार आठ झाल्या. आठ झाल्यानंतर उजव्या बाजूला हे बघा, उजवा माझा हा उजवा हात आहे, उजव्या बाजूची पृष्ठ एक, हे दोन, हे तीन, हे चार, लक्षात घ्या. मग या पृष्ठाला असणाऱ्या कडा ह्या चार झाल्या, म्हणजे चार आणि चार आठ, सॉरी ही मोजता ही मोजणार नाही आपण, ही फक्त धरावं लागेल कारण ही इकडे मोजलेली आहे. तर ह्या चार आठ, ही नऊ, ही दहा आणि त्यानंतर ही अकरा आणि ही बारा. म्हणजे आता आकृतीकडे जाऊया आपण, तर पाहिलं तर बघा की एक, ही दोन कडा, ही तिसरी, ही चौथी, समोरच्या चार, तशाच मागच्या साईडच्या चार, एक, दोन, तीन, चार, आणि मग उजव्या बाजूची ही पाच, या चार म्हणजे आठ, ही नऊ, ही दहा, नंतर ही एक अकरा आणि ही एक बारा. म्हणजे त्याच्या कडा त्याच्या बाजू ज्या आहेत या बाजू बारा आहेत, हे समजून घ्या. आणि मग आता आपण शिरोबिंदू जर पाहिलं तर शिरोबिंदू कशाला म्हणतात, तर ज्या कडा एकमेकाला येऊन ज्या ठिकाणी जुळलेले आहे, बघा या ठिकाणी जोडलेले आहेत, तर हा जो आहे हा शिरोबिंदू आहे, हा शिरोबिंदू, याला शिरोबिंदू असं म्हटलं जातं. मग हा जो शिरोबिंदू आहे असे शिरोबिंदू किती आहे या आकृतीला, तर एक, ए, बी, सी आणि हा डी, म्हणजे वरचे चार झाले आणि त्यानंतर खाली ई, एफ, जी आणि एच असे चार, एकूण आठ शिरोबिंदू आहेत. जर तुम्ही तुमच्याकडे असणारे डस्टर असेल, वीट आहे किंवा पुस्तक आहे, हे जर आपण घेतलं आणि जर पाहिलं तर प्रत्यक्ष हाताळात येईल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पृष्ठ समोरासमोरून कोणता आहे, मागच्या बाजूचं कोणता आहे, पुढच्या बाजूचं कोणता आहे, हे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर कडा, कडा कोणत्या येतात, तर ही कडा, त्याचबरोबर ते शिरोबिंदू कोणते, तर शिरोबिंदू या कडा ज्या ठिकाणी येऊन मिळतात, दोन कडा किंवा तीन कडा, या दोन तीन कडा ज्या ठिकाणी येऊन मिळतात, बघा इकडून आलेली एक, ही एक आणि इकडची एक अशी एका ठिकाणी मिळते, तर हा जो आहे हा शिरोबिंदू आहे, यालाच आपण कोपरा सुद्धा म्हणतो, हे लक्षात घ्या. शिरोबिंदूला कोपरा सुद्धा म्हटलं जात, म्हणजे हा कोपरा आहे. मग याचे कोपरे किती, तर कोपरे एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात आणि आठ, म्हणजे कोपरे म्हणजे शिरोबिंदू ते आठ आहे. पृष्ठ तुमच्या लक्षात आले, पृष्ठ सहा आहे, त्याचबरोबर शिरोबिंदू आठ आहे आणि कडा एकूण बारा आहे. आता ही माहिती इष्टिका चित्ती झाली, पण इष्टिका चित्तीची अधिक माहिती अजून आपल्याला जर बघायला झाली तर इष्टिका चित्ती ही पहिली गोष्ट, इष्टिका चित्ती हे आयताकृती असते. इष्टिका आयताकृती असते किंवा आयतापासून बनते, हे लक्षात घ्या, आयताकृती असते. इष्टिका चित्ती ही आयतापासून बनते, म्हणजे समोरील
समोर जो आयत आहे जेवढ्या लांबीचा त्याच्या समोर येईल, त्याच्या समोर येईल मागच्या बाजूला जो आयत आहे तो तेवढ्याच लांबीचा आणि तेवढ्याच रुंदीचा असणार, हे लक्षात घ्या, तेवढ्याच लांबीचा आणि तेवढ्याच रुंदीचा. म्हणजे इष्टिकाची तीन बघा, हा एक आयत आहे त्याच्या समोरचा आहे मागच्या बाजूचा आयत जेवढा आहे तेवढाच आहे, त्याच्या वरची बाजू जेवढी आहे आयता आयताची त्याची लांबी आणि त्याची रुंदी जेवढी आहे तेवढी त्याची तळातील जे पृष्ठ आहे त्याची ही लांबी रुंदी तेवढीच आहे. त्याचबरोबर उजव्या बाजूला जे आयताकृती आहे त्याची लांबी रुंदी जेवढी आहे तेवढी समोरील लांबी रुंदी. आता इथं लांबी रुंदी मी फक्त तुम्हाला एका पृष्ठात सांगितलं, ऍक्च्युअली त्याची लांबी रुंदी नाही. लांबी रुंदी कधी आहे कुठली आहे तर बघा इथं लक्ष द्या, लांबी हा भाग आहे आणि रुंदी हा भाग आहे हे लक्षात घ्या. याला एक तळातील पृष्ठाला, तळातील पृष्ठाला लांबी आणि रुंदी आहे, त्याच्या वरचं पृष्ठ जे आहे त्याला सुद्धा लांबी आणि रुंदी आहे, त्याला उंची नाही. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला इष्टिकाची तिचं पृष्ठफळ काढायचं असतं त्यावेळी ते सूत्र जे आहे ते सूत्र वापरत असताना त्यावेळी चुकून असा, आता मी चुकून बोललो ते रुंदी हा शब्द, तर रुंदी हा शब्द कुठल्या पृष्ठफळाला लागतो, लांबी गुणिले रुंदी, तर खालच्या तळातील पृष्ठाला आणि त्याच्या वरच्या म्हणजे हे जे पृष्ठ आहे तळातील या पृष्ठाला लांबी रुंदी आहे हे लक्षात घ्या, आणि वरच्या पृष्ठाला लांबी रुंदी आहे, पण हे जे पृष्ठ आहे समोर याला मात्र लांबी गुणिले उंची आहे हे लक्षात घ्या, लांबी गुणिले उंची आणि त्याच्या समोर म्हणजे मागच्या बाजू जी आहे त्याला लांबी आणि उंची, आणि त्यानंतर उजव्या बाजूची जी कड आहे याला उंची आणि रुंदी, उंची आणि रुंदी, आणि त्याच्या समोरचं जे पृष्ठ आहे त्याला सुद्धा उंची आणि रुंदी अशा पद्धतीनं ते पृष्ठफळ काढावं लागतं. ते नंतर सांगणार आहे की त्याचं सूत्र काय आहे. म्हणजे इष्टिका चित्ती पहिली, दुसरी गोष्ट कृपया माईक बंद करा, कोण आहे जरा माईक बंद करा. इष्टिका चित्ती ही आयताकृती असते, आता पुन्हा परत जाऊया, पुन्हा आपल्याला परत जावं लागतं. ओके, देवीश कोण आहे, ओके ठीक आहे. तर इष्टिकाची जरा पृष्ठे कडा आणि बाजू, म्हणजेच कडांना बाजू म्हणतात त्या बारा आहेत. आता इष्टिका चित्ती ही आयताकृती असते, म्हणजे तिची तिचा जो आकार आहे हा आयताकृती असतो, किंवा असा प्रश्न विचारला जातो इष्टिका चित्ती ही आयतापासून तयार होते, हे वाक्य विधान बरोबर आहे की चुकीच आहे, तर ते विधान बरोबर आहे. इष्टिका चित्ती ही आयताकृतीपासूनच बनते, आयतापासून बनते इष्टिका चित्ती आयताकृती असते. त्यानंतर इष्टिका चित्तीतील समोरा बरोबर बघा लक्षात घ्या, इष्टिका चित्ती, इष्टिका चित्ती मधील समोरासमोरील पृष्ठे, समोरासमोरील समोरासमोरील पृष्ठे समान मापाची, समान मापाची असतात, समान मापाची असतात समोरासमोरील, म्हणजे या हा हे जे पृष्ठ जेवढ्या जेवढ्या मापाचं आहे तेवढ्याच मापाचं त्याच्या मागच्या बाजूचं जे पृष्ठ आहे ते आहे, म्हणजे त्याची लांबी जेवढी आहे त्याची उंची जेवढी आहे तेवढीच त्याची लांबी आणि उंची असते, म्हणजे समोरासमोरील पृष्ठ हे समान मापाचं असतं, तळातील जेवढं पृष्ठ लांबी आणि रुंदी त्याची आहे तेवढीच त्याची वरच्या पृष्ठाची लांबी आणि रुंदी आहे, आणि उजव्या बाजूचं आणि डाव्या बाजूचं जे पृष्ठ आहे ज्याची रुंदी आणि उंची जेवढ्या मापाची आहे तेवढ्याच मापाची त्याची उंची आणि रुंदी असते हे समजून घ्या. म्हणून इष्टिका चित्तीमध्ये
समोरासमोरील पृष्ठे समान मापाची असतात, हे एक त्याचा फरक आहे. त्यानंतर इष्टिका शेतीमध्ये कोपरे जे आहेत त्या कोपऱ्यावर तयार होणारे कोण हे काटकोन असतात. बघा या ठिकाणी तयार होणारा जो कोण आहे हा कोण काटकोन आहे ते समजून घ्या. तयार होणारे कोण जे आहेत ते इष्टिका शेतीतील कोपऱ्यावर तयार होणारे कोण हे काटकोण असतात. तयार होणारे कोण काटकोण आहे. बघा तयार होणारा कोण हे काटकोण आहे. आता बघा इकडे लक्ष द्या की तयार होणारा कोण काटकोण आहे म्हणजे कुठं ज्या ठिकाणी कोपऱ्यावर म्हणजे हे काढा ज्या शिरोबिंदू आहे या शिरोबिंदूवर तयार होणारे जे कोण आहेत ते कोण काटकोण असतात. त्याचबरोबर या ठिकाणी कडावर एक कडा जे असते म्हणजे यातल्या तीन कडा आहेत त्या एकमेकीला लंब पण असतात. म्हणजे अशा पद्धतीनं कुठलाही प्रश्न कोणतंही वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी जर आला अशा पद्धतीचं इष्टिका शेतीवर तर ते माहिती असणं गरजेचं आहे. कोपरे तयार होणारे कोण हे काटकोण आहेत. त्याचबरोबर लंब रेषा तयार त्या ठिकाणी होतात त्या आणि समोरासमोरील पृष्ठ समान मापाचे असतात. एकूण पृष्ठ बघा आता इष्टिका चित्तीवर आधारित किती माहिती आहे एवढी सर्व माहिती आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. तर पुन्हा एकदा अजून समजून येतो लक्षात घ्या की इष्टिका चित्तीमध्ये पृष्ठ स्थान असतात. ही पृष्ठ बघा हे समोर जे एक त्याच्यात समोरील बाजूच्या पाठीमागं हे दुसरं झालं त्याचबरोबर तळातील तिसरं वरच्या बाजूचं चौथं उजव्या बाजूला पाचवं आणि डाव्या बाजूला सहावं या पद्धतीनं की समोरील एक मागच्या बाजूला दोन तळातील तीन वरच्या बाजूला चार उजव्या बाजूला पाच डाव्या बाजूला सहा सहा पृष्ठ आहे शिरोबिंदू. त्यांना जर आपण कोपरे म्हणतो की ज्या कडा येऊन मिळतात त्या ठिकाणी जो बिंदू आहे हा शिरोबिंदू आहे हा कोपरा आहे. असे कोपरे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असतात. आणि त्याचबरोबर कडा जर पाहिल्या तर त्या कडा एकूण 12 आहेत. समोर चार एक ही दोन ही तीन ही चार अशा पद्धतीने मागच्या साईडला एक दोन तीन आणि चार अशा आठ झाल्या. त्यानंतर उजव्या बाजूला ही नऊ ही दहा डाव्या बाजूला 11 आणि 12 एकूण कडा या 12 असतात. त्यानंतर इष्टिका चित्ती ही आयताकृती असते. पुन्हा लक्षात ठेवा प्रश्न वाक्य अशा पद्धतीचं पडतं योग्य विधान अयोग्य विधानामध्ये फसवलेलं असतं. कारण काही प्रश्न असे दिलेले असतात की खालील पैकी इष्टिका चित्तीला लागू न पडणारे विधान कोणते आणि त्यामध्ये तीन विधान इष्टिका चित्तीवर अगदी बरोबर दिलेले असतात आणि एखादं विधान हे चुकीचं दिलेलं असतं. त्यावेळी हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की पृष्ठ त्याला 6 असतात शिरोबिंदू त्याला 8 असतात कडा बाजू या 12 असतात. इष्टिका चित्ती ही आयताकृती असते. इष्टिका चित्तीमधील समोरासमोरील पृष्ठे ही समान मापाची असतात. इष्टिका चित्तीमध्ये कोपऱ्यावर तयार होणारे कोण हे काटकोण असतात. त्याचबरोबर शिरोबिंदू म्हणजे तीन कडा ज्या ठिकाणी मिळतात त्या तिन्ही कडा एकमेकींना लंब असतात लंब असतात. अशा पद्धतीनं ही इष्टिका चित्तीची माहिती आहे हे समजून घ्या लक्षात ठेवा. नंतर स्क्रीनशॉट काढा या ठिकाणी घनाची माहिती दिल्यानंतर नंतर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लक्षात ठेवा. कारण यावरच आधारित 2017 आणि 2019 मध्ये प्रश्न विचारलेले होते ते कोणते प्रश्न आहेत ते मी नंतर घेणार आहे. तर इष्टिका चित्ती बाबत अशी माहिती आहे ही समजून घ्या लक्षात ठेवा. पुन्हा एकदा हे जे आहे हे समोरील पृष्ठ आहे त्याच्या मागच्या बाजूला हे मागच्या बाजूचं पृष्ठ समान मापाचं आहे. तळातील पृष्ठ जेवढ्या मापाचं आहे तेवढंच पृष्ठ हे वरती असणारं जे पृष्ठ आहे तेवढ्याच मापाचं असतं. उजव्या बाजूचं पृष्ठ जितक्या मापाचं आहे तेवढंच त्याच्या समोरचं पृष्ठ असतं. म्हणून या ठिकाणी वाक्य आहे इष्टिका चित्तीमधील समोरासमोरील पृष्ठे समान मापाची असतात. इष्टिका चित्ती ही आयताकृती असते. त्रिमितीय आकृती आहे
प्रश्न असाही पडू शकतो, इष्टिका चित्ती ही द्विमितीय आकृती आहे का, विधान योग्य की अयोग्य? तर त्यावेळी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की द्विमितीय आकृतीला लांबी आणि रुंदी असते, तिला उंची नसते, आणि त्रिमितीय आकृतीला मात्र लांबी रुंदी आणि उंची असते। त्यामुळे बाळांनो लक्षात ठेवा की त्रिमितीय आकृती कोणती आणि द्विमितीय आकृती कोणती यातील फरक हा लक्षात असणं गरजेचं आहे। तर या इष्टिकाची ती ही त्रिमितीय आकृती आहे, आयत ही द्विमितीय आकृती आहे। पुन्हा पुन्हा का सांगतोय, कारण आपला हाच गोंधळ होतो आणि साध्या वाक्य जे आपल्या लक्षात असतं पण त्यावेळी आठवत नाही की नेमकं काय आहे ते, आणि म्हणून लक्षात ठेवा अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर समोर एखादी आकृती काढून घ्या, ड्रॉ करा, आणि मग लक्षात येईल की याला लांबी आहे, हिला रुंदी आहे, हिला उंची आहे, म्हणजे ही त्रिमितीय आकृती आहे। आणि नुसतीच जर आकृती दिलेली असेल, आयताकृती दिली असेल, चौरस दिला असेल, तर या ज्या आकृत्या आहेत या आकृत्या द्विमितीय आकृती आहेत। तर ही झाली इष्टिका चित्तीची माहिती। आता आपण जाऊया घनाकडे। आता घनाच्या संदर्भात या ठिकाणी माझ्याकडे एक बॉक्स आहे, हा घनाकृती आहे, बघा समजून घ्या। तर हा घन आहे, आता हा घन घनाची माहिती अगोदर पहा आणि मग नंतर तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो। तर घन जो आहे दिसायला इष्टिका चित्ती सारखा दिसतो असं वाटतंय, पण याच्यात आणि याच्यामध्ये मात्र फरक आहे हे लक्षात घ्या की द्विमितीय आकृती नाही, ही त्रिमितीय आकृती आहे, तिला सुद्धा लांबी आहे। ही लांबी आहे, ही त्याची रुंदी आहे, आणि ही त्याची उंची आहे, म्हणजे ही सुद्धा त्रिमितीय आकृती आहे हे लक्षात घ्या। आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे हा नंतर तुम्हाला सांगेन, पण पृष्ठ त्याच्या कडा आणि त्याचे शिरोबिंदू जसे इष्टिका चित्तीला पृष्ठ जेवढी आहे तेवढीच पृष्ठ या घनाला असतात, म्हणजे समोरील हे पृष्ठ त्याच्या मागच्या बाजूला असणारा पृष्ठ, त्याचबरोबर तळातील पृष्ठ, वरील पृष्ठ, उजव्या बाजूचे पृष्ठ आणि डाव्या बाजूचे पृष्ठ, म्हणजे जसं इष्टिका चित्तीला सहा पृष्ठे असतात तशाच पद्धतीची घनाला सुद्धा सहा पृष्ठे असतात। त्यानंतर शिरोबिंदू म्हणजे कोपरे, जसे इष्टिका चित्तीला आठ कोपरे असतात तसे घनाला सुद्धा आठ कोपरे आहेत, ते बघा आठ कोपरे आहेत म्हणजे शिरोबिंदू आहेत। आणि कडा ज्या आहेत त्या सुद्धा इष्टिका चित्तीला जशा बारा कडा आहेत तशाच कडा, तेवढ्याच कडा या घनाला असतात। फरक एवढाच आहे त्याच्यामध्ये, इष्टिका चित्ती आणि घन याच्यातील फरक मात्र वेगळा काय आहे। तर पहिला आहे त्यांना फरक असा की इष्टिका चित्ती सॉरी घन हा चौरसाकृती असतो। बघा फरक काय आहे, तर इतर आयताकृती आहे, इष्टिका चित्तीला तो आयताकृती आहे, पण घन हा चौरसाकृती आहे, म्हणजे घन हा चौरसापासून बनलेला आहे, म्हणजे चौरसाकृती त्याची पृष्ठ असतात, इथं मात्र आयताकृती आहे इष्टिका चित्तीला। फरक लक्षात घ्या की घनात आणि इष्टिका चित्तीमध्ये फरक काय आहे, तर घन हा चौरसाकृती असतो। त्यानंतर दुसरं, इथं मगाशी सांगितलं की इष्टिका चित्तीमध्ये समोरासमोरील पृष्ठे समान मापाची असतात, समोरासमोरील इथं जेवढं हे पृष्ठ आहे जेवढ्या मापाचं तेवढंच पृष्ठ मागच्या बाजूचं आहे, पण चौरसामध्ये चौरस घनाची सर्व पृष्ठे समान मापाची असतात, समान मापाची असतात। बघा समान मापाचे, कारण तो चौरस आहे, चौरसापासून बनलेला आहे, म्हणून याची पृष्ठे समान मापाचे, म्हणजे या ही सहा पृष्ठ जर घेतली या घनाची तर त्यांचं माप हे समान आहे, कारण ती चौरसा कृती चौरसापासून बनलेली आहे, म्हणजे घन हा चौरसापासून बनलेला आहे, म्हणून
त्याची सर्व पृष्ठे समान मापाची असतात. त्यानंतर अजून याच्यातला अजून एक महत्वाची बाब, घनाच्या सर्व कडा, बघा घनाच्या सर्व कडा, कडा म्हणजे बाजू, सर्व कडा बाजू समान मापाचे असतात, म्हणजे समान लांबी किंवा समान माप मापाच्या असतात. बघा समान मापाचे असतात त्या 12x12 कडा, त्यांची लांबी व त्याचं जे माप आहे हे माप समान असत. समान म्हणजे इथं आता समजा त्याची बाजू जर समजा 5 दिलेली असेल तर या इथं खुणा, म्हणून मी परिमिती पासूनही सांगतो की खुणांना खूप महत्व असतं, तर या ज्या खुणा केलेल्या आहेत मी या खुणा म्हणजे या सर्व बाजू समान मापाच्या आहेत. घनाच्या सर्व कडा सर्व बाजू समान मापाच्या असतात. त्याबरोबर इथं जसा नियम सांगितला की त्याचे सर्व कोण काटकोन असतात, याचेही सर्व कोण काटकोनच असतात. त्याचबरोबर शिरोबिंदूच्या ठिकाणी तीन शिरोबिंदू सॉरी ज्या कडा आहेत ज्या शिरोबिंदूवर येऊन मिळतात त्या ठिकाणी लंब तयार होत असतो. दोन रेषेमध्ये लंब तयार होतो, दोन कडामध्ये लंब तयार होतो. म्हणजे पद नियमित घनाचे सर्व कोण, घनाचे सर्व कोण काटकोन असतात. घनाचे सर्व कोण काटकोन असतात. सर्व कोण त्यांचे काटकोण आहेत, इष्टिकाची तीव्रते पण कोण सर्व कोण काटकोण आहेत. आता प्रॅक्टिकली पहा की हा जो घन आहे या घनामध्ये, बघा इकडे लक्ष द्या, आता हा जो घन आहे या घनामध्ये हे जे पृष्ठ आहे समोरील याची जेवढी याचं जेवढं माप आहे कडेचं तेवढंच माप या कडेचं आहे, तेवढंच माप या कडेचं आहे, तेवढंच माप या कडेचं आहे. म्हणजे हे जे समोरील जे पृष्ठ दिसते तुम्हाला याचं माप म्हणजे याचे जेवढं माप आहे तेवढंच माप याच्या मागच्या बाजूला म्हणजे ही जी बाजू आहे त्या बाजूच आहे. म्हणजे हे समोरील पृष्ठ, त्यानंतर हे मागील बाजूच पृष्ठ, त्यानंतर तळातील पृष्ठ, वरच्या बाजूचं पृष्ठ, उजव्या बाजूचं पृष्ठ आणि डाव्या बाजूचं पृष्ठ, अशा पद्धतीनं हे 6 पृष्ठ आहेत त्या सर्वांचं माप जे आहे ते समान आहे या पृष्ठांचं. कारण ही चौरसाकृती आहे, घन हा चौरसाकृती आहे आणि त्रिमितीय ही वस्तू आहे, त्रिमितीय ही आकृती आहे. त्रिमितीय आकृतीला लांबी रुंदी आणि उंची असते हे लक्षात ठेवा बाळांनो. आता या कडा याच्या कडा जर मोजायच्या झाल्या तर 1, 2, 3 आणि 4 समोर 4 झाल्या, तशा मागच्या बाजूला 4 या ठिकाणी ह्या 4 आहेत, 1, 2, 3 आणि 4 म्हणजे समोरचे 4 मागच्या बाजूच्या 4 चारने आणि 4 8, त्यानंतर डाव्या बाजूची किंवा उजव्या बाजूची बघा 8, 9, 10 11 आणि 12 अशा पद्धतीनं 12 कडा आहेत. कोपरे जर पाहिले तर 1, 2, 3, 4 4 या ठिकाणी तसेच या ठिकाणी 4 1, 2, 3, 4 म्हणजे घन जो आहे हा घन इष्टिका चित्ती सारखंच त्याचे पृष्ठ आहेत, त्याची माप त्याची संख्या जी आहे ती संख्या समान आहे. याची पृष्ठ 6 आहेत, त्याची पृष्ठ 6 आहेत, याचे शिरोबिंदू म्हणजे कोपरे 8 आहेत, त्याचेही शिरोबिंदू कोपरे 8 आहेत, त्याच्या बाजू 12 आहेत, त्याच्याही बाजू 12 आहेत. फरक इतकाच आहे की इष्टिका चित्ती ही आयताकृती असते, घन हा चौरसाकृती असतो. इष्टिका चित्तीमध्ये समोरासमोरील पृष्ठे समान मापाची असतात, मात्र घनामध्ये सर्व पृष्ठे ही समान मापाची असतात. इष्टिका चित्तीमध्ये शिरोबिंदूवर तयार होणारा कोण हा काटकोन असतो, घनामध्ये तयार होणारा शिरोबिंदूवर कोण हाही काटकोन असतो. इष्टिका चित्तीमध्ये शिरोबिंदूवर ज्या ठिकाणी शिरोबिंदूला येऊन 3 कडा मिळतात त्या ठिकाणी दोन कडा एकमेकीला लंब असतात, म्हणजे कोणत्याही 2 कडा एकमेकीला लंब असतात. तशाच पद्धतीनं घनाच्या बाबतीतही त्या लंब असतात. फरक एवढाच आहे की इष्टिका चित्ती आयताकृती आहे आणि घन हा चौरसाकृती आहे.
इष्टिकाची ती ही त्रिमितीय आकृती आहे, घन ही सुद्धा त्रिमितीय आकृती आहे. आता पुन्हा की प्रश्न असा आहे, पुढे प्रश्न तुम्हाला तो सांगायचा आहे, तर बाळांनो हे तुम्हाला समजलंय का? जर समजला असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, नसेल तर पुन्हा समजून देतो, कारण आता आपण प्रश्नाकडे जाणार आहे. कुणाला शंका आहे का? नाही बहुतेक सर शंका, कारण मी सगळ्यांना म्यूट केलंय. ओके 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 सर ओके. स्क्रीनशॉट काढून घ्या सर्व विद्यार्थ्यांनी, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पुन्हा एकदा एक मिनिटामध्ये याचं रिव्हिजन घेतो, कारण मला हे पुसायचं आहे. बघा पुन्हा एकदा लक्ष द्या की इष्टिका चित्ती ही त्रिमितीय आकृती आहे. फक्त मी इष्टिका चित्तीचीच माहिती अगोदर सांगतो. इष्टिका चित्ती ही त्रिमितीय आकृती आहे. त्रिमितीय आकृतींना लांबी, रुंदी आणि उंची असते. उंचीच म्हणजे तिची जाडी असते. ओके. इष्टिका चित्ती जे आहे, समोरासमोरील पृष्ठे समान मापाचे असतात. एकूण पृष्ठे 6 आहेत. त्याचे शिरोबिंदू 8 आहेत, म्हणजेच त्याचे कोपरे 8 आहेत. इष्टिका चित्तीला कडा ज्या आहेत या 12 आहेत. त्याचबरोबर इष्टिका चित्ती ही आयताकृती असते. इष्टिका चित्तीमधील समोरासमोर पृष्ठे समान मापाचे असतात. इष्टिका चित्तीमध्ये कोपऱ्यावर तयार होणारे कोण हे काटकोन असतात. शिरोबिंदू मध्ये येऊन मिळणारे ज्या 3 कडा आहेत त्या कडामध्ये 2 कडा एकमेकीला लंब असतात. हे झालं इष्टिका चित्ती विषयी. घनाच्या विषयी जर पाहिलं, घन हा चौरसाकृती असतो. ती त्रिमितीय आकृती आहे. त्याला पृष्ठे 6 आहेत. त्याचे शिरोबिंदू 8 आहेत, म्हणजे कोपरे 8 आहेत. कडा ज्या आहेत ज्याला आपण बाजू म्हणतो त्या 12 आहेत. घन हा चौरसाकृती असतो. मगाशी सांगितलं घनाची सर्व पृष्ठे समान मापाची असतात. घनाच्या सर्व कडा बाजू समान मापाचे असतात, म्हणजे त्या कडा सुद्धा समान मापाचे असतात. तयार होणारे कोण, कोपऱ्यावर तयार होणारे कोण हे काटकोन असतात. आणि बिंदूवर, शिरोबिंदूवर येऊन मिळणाऱ्या ज्या कडा आहेत 3, त्यामध्ये 2 कडा एकमेकीला नेहमी लंब असतात. दोन कडा, कोणत्याही दोन कडा, कुठल्याही दोन कडा तुम्ही घेतल्या तर त्या एकमेकीला लंब असतात, कारण त्या ठिकाणी तयार होणारा कोण हा काटकोन आहे. म्हणून कोणत्याही दोन तुम्ही त्या ठिकाणच्या जर कडा घेतल्या तर त्या एकमेकीला लंब असणार. अशा पद्धतीची ही माहिती आहे. अगदी व्यवस्थितरित्या त्याचं पाठांतर करा, समजून घ्या. प्रॅक्टिकली आज शाळेमध्ये गेल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तक जरी घेतलं किंवा डस्टर घेतला किंवा शाळेमध्ये असणाऱ्या तुमच्याकडे असणारी कंपास किती आहे ती घ्या. त्यामध्ये तुम्ही पृष्ठ की समोरील पृष्ठ कोणतं, त्याच्या मागच्या बाजूचं पृष्ठ कोणतं, तळातील पृष्ठ कोणतं, वरच्या बाजूचं पृष्ठ कोणतं, उजव्या बाजूचं पृष्ठ, डाव्या बाजूचं पृष्ठ, कडा, त्यानंतर कोपरे हे प्रत्यक्ष बघा. आणि ज्यावेळी तुम्ही प्रत्यक्ष ती वस्तू हाताळणार त्यावेळी मात्र तुम्हाला हे परफेक्ट लक्षात राहणार. आणि मग तुमचा कोणताही प्रश्न जो आला तुम्हाला पेपरमध्ये तो सुटणार नाही. त्यासाठी याचं अतिशय व्यवस्थितरित्या प्रत्यक्ष हाताळा आणि मग बघा रिझल्ट किती छान येतो. ठीक आहे. तर इष्टिका चित्ती आणि घन याच्यावरची आता या ठिकाणी माहिती देऊन झालेली आहे. आता आपण जाऊया प्रश्नांच्याकडे. प्रश्नाकडे जाऊ. पहिला प्रश्न आहे, प्रत्येक इष्टिका चित्ती, इष्टिका चित्तीला समान मापाच्या किमान किती कडा असतात, किती कडा असतात. अगदी छान असा प्रश्न आहे हा. इष्टिका चित्तीला समान मापाच्या किमान किती कडा असतात,
आता आकृती पुसाय नको पाहिजे होती पण ठीक आहे ड्रॉ कर तुम्ही कसे देख ना बघा ही इष्टिका चित्ती आहे. या इष्टिका चित्ती मध्ये प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेला आहे इथं हा शिरोबिंदू आहे ए बी सी डी ई एफ जी एच. ओके आता प्रश्न काय विचारला आहे प्रत्येक इष्टिका चित्तीला म्हणजे ही जी इष्टिका चित्ती आहे या इष्टिका चित्ती मध्ये समान मापाच्या किमान किती कडा आहेत कडा विचारलेला समान मापाच्या किमान किती कडा आहेत समान माप त्याची माप मात्र समान पाहिजे. आता समान मापाच्या कडा जर पाहिल्या तर बघा इकडे लक्ष द्या समान मापाच्या किती कडा असतात इष्टिका चित्तीमध्ये तर कृपया कॉमेंट्स मध्ये काय टाकू नका समजून घ्या अगोदर नंतर तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही हे लक्षात येईल तुम्हाला. तर किमान किती कडा असतात तर किमान कडा बघा आता इकडे लक्ष द्या समान मापाच्या किमान विचार कमीत कमी जास्तीत जास्त नाही विचारणार किमान विचारलं तर यामध्ये जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की बघा समोरचं घेतो होतो अगोदर मी तर हा जो समोरचा पृष्ठ आहे समोरचं पृष्ठ या समोरच्या पृष्ठामध्ये आता ही जी लांबी आहे मी लांबी घेतो अगोदर ही लांबी जी आहे या लांबीचं जेवढं माप आहे तेवढं ए बी सॉरी एडी जी आहे याकडे माप आहे म्हणजे याच जितकं माप आहे लांबीचं तेवढंच माप याकडे म्हणजे या लांबीच आहे ही लांबी आहे. आता हे एक पृष्ठ झालं समोरच त्याच पद्धतीचं मगाशी नियमामध्ये पाहिले आपण की समोरासमोरील पृष्ठ समान लांबीचे असतात मापाचे असतात तर ही जी लांबी आहे याची तेवढं त्या पृष्ठ एवढं त्याच्या मागच्या बाजूचं पृष्ठ हे समान लांबीच आहे म्हणून इतर ही जी लांबी आहे ही लांबी आणि ही लांबी या पृष्ठाची समान आहे. म्हणजे जर उदाहरण पाहिलं तर याची लांबी जर समजा 8 सेंटीमीटर असते सेंटीमीटर तर याची सुद्धा म्हणजे समोरच याची सुद्धा 8 सेंटीमीटर आहे याची सुद्धा 8 सेंटीमीटर आहे आणि याची सुद्धा 8 सेंटीमीटर आहे. मग बाळांनो लक्षात घ्या किमान विचारले आपल्याला त्या ठिकाणी म्हणून किमान आपल्याकडे समोरासमोर म्हणजे समान मापाच्या ज्या कडा आहेत या कडा एकूण ही एक ही दोन ही तीन आणि ही चार म्हणजे एकूण कडा समान मापाच्या किमान चार असतात हे लक्षात ठेवा. आणि या ठिकाणचा प्रश्नामध्ये हा किमान शब्द आहे अतिशय महत्वाचा आहे म्हणून किमान याच्यामध्ये चार कडा या समान मापाच्या असतात. आता हे झालं समोरासमोर अजून तुम्हाला दुसऱ्या घेते आता ही झाली लांबीची आता आपण पाहूया उंचीची उंची जी आहे ती उंची तर हे उदाहरण याच्यामध्ये म्हणजे नुसतं लांबीवरूनच नाही घ्यायचं आपण उंचीवरनं पण पहा त्याच्याही कडा चार येतात का पहा तर बघा इथं मी तीन रेषा होतो हे दोन तीन याचं माप समजा 5 आहे तर याच्या समोरची कडा ही समान मापाची आहे याचंही माप 5 सेंटीमीटर आणि मग हे समोरचं पृष्ठ आहे तर मागच्या बाजूचं पृष्ठ हे समान मापाचं आहे म्हणजे याची ही उंची 5 सेंटीमीटर आहे ना याची ही उंची 5 सेंटीमीटर आहे मग एकूण पृष्ठ एक हे दोन हे तीन हे चार चार पृष्ठांच्या कडा त्या आहेत या चार पृष्ठाने दोन पृष्ठामध्ये समोरासमोरील ज्या कडा आहेत त्या समान मापाच्या आहेत म्हणून इष्टिका चित्तीमध्ये समान मापाच्या किमान किमान चार कडा समान मापाच्या असतात हे झालं उंचीच. आता रुंदीचंही पाहू शकता किंवा अशा पद्धतीने हे बघा इतर एक दोनच रेषा होतो हा याची ना याची रुंदी जी आहे ती रुंदी समजा 6 सेंटीमीटर असते तर इकडच्या समोर जर जे पृष्ठ आहे
समोरची जी कडा आहे ती सुद्धा सारखी दिसत राहते. त्यानंतर तळातील पृष्ठांची रुंदी जर समोर 6-6 सेंटीमीटर आहे तर वरच्या बाजूचं तळाच्या वरती, कारण मग जे नियमामध्ये दिलेलं आहे तुम्हाला की समोरासमोरील पृष्ठ समान मापाचे असतात, मग इतर रुंदी ही सुद्धा रुंदी 6 सेंटीमीटर येणार, ही सुद्धा रुंदी 6 सेंटीमीटर येणार. म्हणजे किमान ज्या कडा आहे त्या कडा 4 कडा या समान मापाच्या असतात. ठीक आहे, स्क्रीनशॉट करा. चल पुढचा प्रश्न. पुढे जाऊया. 2017 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न काय बघा, इष्टिका चित्तीची पृष्ठे, इष्टिका चित्तीची पृष्ठे व कडांची संख्या, कडांची संख्या यांची बेरीज, यांची बेरीज ही, बेरीज ही घनांच्या कडा, घनांच्या कडा व शिरोबिंदूंच्या संख्येच्या, शिरोबिंदूंच्या संख्येच्या, संख्येच्या बेरजेपेक्षा, बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे, कितीने कमी अथवा जास्त आहे. ओके, बघा बाबांनो प्रश्न काय आहे, इष्टिका चित्तीची पृष्ठे व कडांची संख्या यांची बेरीज ही घनांच्या कडा व शिरोबिंदूंच्या संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. तर दिलेल्या बाबीबद्दल पाहिलं तर इष्टिका चित्ती विषयी काय काय दिलंय, तर इष्टिका चित्तीची पृष्ठे आणि कडांची संख्या. मग आपण दोन भाग करूया त्याच्यामध्ये. इथं घेऊया इष्टिका चित्ती, इष्टिका चित्तीच्या ज्या बाबी आहेत त्या इष्टिका चित्तीची पृष्ठे, इष्टिका चित्तीची पृष्ठे आणि त्याचबरोबर कडांची संख्या, म्हणजे इष्टिका चित्तींच्या, इष्टिका चित्ती चित्तीच्या कडा, कडा. आता बघा इष्टिका चित्तीचे पृष्ठ किती आहे, तर इष्टिका चित्तीचे पृष्ठ 6, कडा किती आहे, दा कडा आहे 12. ओके, पुढे जाऊया. यांची बेरीज विचारल्या, म्हणून या दोघांची बेरीज केली, एकूण बेरीज जर केली तर बेरीज येते 18, या दोघांची बेरीज 18 आहे. आता आपण जाऊया घनाकडे. घनाच्या इथं पाहिलं की घनाच्या कडा आणि शिरोबिंदू विचारले, कारण घनाच्या कडा आणि शिरोबिंदू, बघा घनाच्या कडा आणि शिरोबिंदू कडे जाऊया. घनाच्या, घनाच्या कडा, कडा म्हणजे बाजू, घनाच्या कडा किती आहे का 12 आणि त्यानंतर शिरोबिंदू, घनाचे शिरोबिंदू, शिरोबिंदू. आता घनाचे शिरोबिंदू किती असतात, 8 अधिक 8, या दोघांची बेरीज किती आली, 20. आता तुमच्याकडे इष्टिका चित्ती झालं, घराचं आलेली आहे माहिती, त्यानंतर पुढे काय दिलंय, यांच्या बेरजेपेक्षा, संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे, म्हणजे इथं कमी किंवा जास्त कुणाची तुलना, तर त्या दोघांच्या जर बेरजा केल्यानंतर कितीने कमी अथवा जास्त, कोण, तर इष्टिका चित्ती. बघा इष्टिका चित्तीची पृष्ठी व कडा संख्या यांची बेरीज ही घनाच्या कडा व शिरोबिंदूच्या संख्येपेक्षा, कुणापेक्षा, घनापेक्षा, कुणाची, इष्टिका चित्तीची. म्हणून त्या ठिकाणी घनाची माहिती, जे घनांची जी काय माहिती आलेली आहे त्या घनाची, कारण मग घनाच्या कडा व शिरोबिंदू, घनाच्या कडा व शिरोबिंदू, कडा व शिरोबिंदू
लिहू यांची बेरीज. यांची बेरीज वजा आता हे काय लिहायचं विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे की नेमकं आपण काय करतोय. त्यानंतर इष्टिका चित्ती, इष्टिका चित्ती चित्तीची पृष्ठे, पृष्ठे वकडा, वकडा यांची बेरीज, यांची बेरीज. कारण त्यातील फरकात काळाला सांगितलेला आहे. मग या ठिकाणी जर पाहिलं इष्टिका चित्त शिरो बिंदू घनांच्या कडा व शिरोबिंदू यांची बेरीज 20 आहे आणि इष्टिका चित्तीची पृष्ठे आणि कडा यांची बेरीज 18 आहे. वजा 18 केलं तर आलं 2. 2 ने कमी, 2 ने कमी. तर याचं उत्तर 2 ने कमी येणार. हे 2017 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी त्याची मांडणी करून हे उदाहरण अशा पद्धतीनं सोडवलं पाहिजे गडबड न करता. हे अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न आहेत पण जितके सोपे तितकेच ते अवघड असतात हे लक्षात ठेवा. फसवे असतात. ठीक आहे, पुढे जाऊया. ओके, यानंतर 2018 मध्ये विचारलेला प्रश्न, 2018 मध्ये विचारलेला प्रश्न जो आहे तो काय आहे बघा. घनांच्या कडा, घनाच्या कडा या, घनाच्या कडा या घनाच्या शिरोबिंदू व पृष्ठांच्या, घनाच्या घनाच्या शिरोबिंदू, शिरोबिंदू व पृष्ठांच्या, पृष्ठांच्या बेरजेपेक्षा, बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा कितीने कमी अथवा जास्त आहे, जास्त आहे. आता बघा या ठिकाणी घनाचीच आहे म्हणजे मग 2017 मध्ये इष्टिका चित्तीवर आधारित प्रश्न विचारलेला होता. या ठिकाणी आता तुम्हाला घनावर आधारित प्रश्न आहे पण घनाचे बघा काय माहिती आहे. घनाच्या कडा या म्हणजे घनाची फक्त कडा, घनाची कडा, घनाच्या कडा, घनाच्या कडा किती असतात, किती आहेत 12 बरोबर. आणि घनाचे शिरोबिंदू व पृष्ठभाग, तर घनाच्या कडा या झाल्या तर घनाचे शिरोबिंदू, शिरोबिंदू घनाचे शिरोबिंदू किती 8 आणि पृष्ठ किती घनाचे, घनाचे घनाची पृष्ठे, घनाची पृष्ठे 6 यांची बेरीज बघा बेरजेपेक्षा यांची बेरीज जर केली 8 आणि 6 14 ओके किती ने कमी अथवा जास्त आहे. मग काय येणार घनाचे शिरोबिंदू, घनाचे शिरोबिंदू, घनाचे शिरोबिंदू व पृष्ठे यांची बेरीज, यांची बेरीज वजा घनाच्या कडा, घनाच्या कडा म्हणजे कडा. आता घनाचे शिरोबिंदू व पृष्ठ यांची बेरीज किती आहे 14 आणि घनाच्या कडा किती आहे 12 म्हणजे याच्यात फरक किती 2 ने कमी, 2 ने कमी. म्हणजे हा प्रश्न 2018 मध्ये हा विचारलेला होता. 2017 मध्ये इष्टिका चित्तीवर आधारित प्रश्न होता, 2018 मध्ये घनावर आधारित प्रश्न होता. त्यानंतर प्रश्न जे विचारले आहेत ते सत्य म्हणजे अचूक विधान त्या आकृतीच्या संदर्भात कोणते किंवा अयोग्य विधान कोणते अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यामुळे मगाशी ज्या पद्धतीने मी तुम्हाला दोन्हीकडे तथ्य दिले होते त्याचं वाचन त्याचं पाठांतर करणं खूप गरजेचं आहे. आता यानंतर आता मला सांगा तुम्हाला जर याच्यावरचा कुठला प्रश्न जर असेल तर सांगा तो घेऊया आणि मग आपण परिमिती आणि क्षेत्रफळाकडे जाऊया. जर का कोणती शंका असेल
तर एखादा प्रश्न सांगा तो घेऊ आपण आणि मग आपण आपल्या परिमितीने क्षेत्रफळाकडे जे राहिलेले दोन प्रश्न आहेत ते सोडवून देतो आणि आपलं लेक्चर आपण या ठिकाणी थांबवूया. पाटील सर सगळ्यांना आहे ना म्यूट केलेलं आहे पवार सरांनी, मी सांगते अनम्यूट करायला मग मुलं बोलतील ना. एक दोन मिनिट मग शेवटच्या 5 मिनिटात बघू मॅडम. ओके काय म्हणले सर? ठीक आहे. आता इष्टिका चित्ते आणि घनफळ घनावर आधारित असणारे प्रश्न या ठिकाणी 2017 आणि 2018 आलेले होते. यानंतरचा एक प्रश्न तुमच्या समोर मी मांडतो आहे, तो प्रश्न आपल्या नवनीतच्या गाईड मध्ये आहे, स्वाध्याय मध्ये 264 पानावर भावा एक प्रश्न आहे बघा, तर त्याच लिहितो मी या ठिकाणी प्रश्न. बघा, एका इष्टिका चित्ती आकाराच्या एका इष्टिका चित्ती इष्टिका चित्ती आकाराच्या पाण्याच्या तळाची लांबी, तळाची लांबी, तळाची लांबी 5 मीटर, रुंदी 3 मीटर व उंची 2 मीटर 2 मीटर आहे, तर तिच्या तळाचे क्षेत्रफळ किती, तळाचे क्षेत्रफळ सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या. काय दिलेलं आहे, एका इष्टिका चित्ती आकाराच्या पाण्याच्या टाकीच्या, म्हणजे इष्टिका चित्तीच आहे ती, तेव्हा अशा पद्धतीची जी टाकी आहे जी इष्टिका चित्ती आकाराची ती टाकी आहे अशी ती अशी ही टाकी आहे बरोबर. आता काय दिलेलं आहे, इष्टिका चित्ती आकाराच्या पाण्याच्या टाकी दिलेली आहे, आकाराची टाकी, त्याची लांबी 5 मीटर, तर लांबी कोणती, तर ही लांबी 5 मीटर आहे, लांबी 5 मीटर आहे. त्याची रुंदी, रुंदी म्हणजे काय, तर ही बघा, ही रुंदी जी आहे ती 3 मीटर आहे व उंची, त्याची उंची जी आहे ती 2 मीटर आहे, 2 मीटर आहे. बघा इथं लांबी 5 मीटर, रुंदी 3 मीटर, उंची 2 मीटर आहे. आणि मग विचारलंय तिच्या तळाचे क्षेत्रफळ, तर लक्षात घ्या बाळांनो, तळाचे क्षेत्रफळ दिले विचारलेलं आहे. तळाचं क्षेत्रफळ म्हणजे हे जे तळाचं पृष्ठ आहे बघा या ठिकाणी असं, हे तळाचं पृष्ठ, आणि या एका तळाच्या पृष्ठाचं तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं आहे. मग मगाशी सांगितलं तुम्हाला इष्टिका चित्ती जी असते ही आयताकृती असते, म्हणजे इष्टिका चित्तीचा आकार हा आयताकृती असते किंवा आयताकृतीपासून ती बनलेली असते. मग तळाच्या पृष्ठाचं क्षेत्रफळ काढायचं आहे, मग तळाच्या पृष्ठाचं क्षेत्रफळ काढत असताना आपल्याला मगाशी मी सांगितलं होतं तुम्हाला की आपल्याला लांबी, म्हणजे बघा पृष्ठांची माहिती देत असताना मी सांगितलं होतं की ही जी आहे ती लांबी आहे, त्याची लांबी आहे, आणि ही जी आहे म्हणजे हा जो भाग आहे ती त्याची रुंदी आहे, हे लक्षात घ्या ही रुंदी आहे, आणि हा जो भाग आहे वरचा म्हणजे हे जे ही जी कडा आहे ही त्याची उंची आहे, आणि त्याला आपण काय म्हणतो दाण, हे लक्षात घ्या. मग क्षेत्रफळ काढत असताना आपल्याला तळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे,
तळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणून या ठिकाणी फक्त लांबी आणि त्याची रुंदीच आपल्याला क्षेत्रफळाला कामा देणार आहे, कारण त्याची उंची घेऊन चालणार नाही, तळाच्या पृष्ठाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणून लांबी आणि रुंदी, म्हणून तळाच्या पृष्ठाचे क्षेत्रफळ, पृष्ठाचे क्षेत्रफळ, क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, आणि लांबी गुणिले रुंदी म्हटल्यानंतर सात गुणिले तीन म्हणजे 15 आलं. पुन्हा मी कालच्या पद्धतीने तुम्हाला सांगतो की क्षेत्रफळ आहे, आणि क्षेत्रफळ असल्यामुळं त्याच एकक जरी या ठिकाणी मीटर असलं तरी या ठिकाणी 4 मीटर हे लिहिणं गरजेचं आहे, तरच तुमचं ते उत्तर बरोबर आहे. आणि त्या तळाचं क्षेत्रफळ हे 15 चौरस मीटर येणार. फक्त काय असतं, जर समजा समोरासमोरील पृष्ठांचं विचारलं असतं तर मात्र त्याच दुप्पट होईल, किंवा त्याची बरोबर आहे, कारण हे क्षेत्रफळ जेवढी त्याची लांबी आणि रुंदी आहे तेवढी उंची रुंदी आहे तेवढीच वरच्या पृष्ठफळाची आहे. अशा पद्धतीनं हे प्रश्न सोडवत असताना आकृती त्या ठिकाणी काढा आणि मग तुम्ही प्रश्न सोडवा, उत्तर अचूक येईल. ठीक आहे, अशा पद्धतीनं आता जो घटक आहे इष्टिका चित्ती आणि घन यांच्यावरती प्रश्न या ठिकाणी आहेत. आता फक्त मी तुम्हाला परिमिती म्हणजे जो राहिलेला एखादा एक प्रश्न होता की माझ्या दृष्टीने तुमच्यापर्यंत तो पोहोचलेला नाही, तर तो या ठिकाणी मी घेतो आहे. बघा सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या, परिमितीवर आधारित परिमिती. तर कसं असतं बघा बाळांनो, की बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की एका रस्त्याची लांबी समजा 2 किलोमीटर आहे आणि त्या रस्त्यावर रस्त्याच्या बाजूला किंवा उत्तरफा प्रत्येकी 50 मीटर अंतरावरती एक झाड लावायचं आहे, अशा पद्धतीचे प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये येतात. तसाच प्रश्न गणितामध्ये किंवा बुद्धिमत्तेमध्ये परिमितीवर आधारित पडू शकतो, आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न मी घेत आहे. तर पहिला प्रश्न सोडवून देत असताना, तर ज्यावेळी परिमितीवर आधारित म्हणजे उदाहरणार्थ आयताकृती मैदान आणि चौरसाकृती मैदान जर आलेलं असेल, तर अशा वेळी आपल्याला त्या आयताकृती मैदानावर आणि चौरसाकृती मैदानावरती जर त्याकडेनं जर झाडे लावायचे असतील तर त्या ठिकाणी आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे हे समजून घ्या. कारण रस्त्यावर झाडे लावत असताना बघा, हा रस्ता आहे, या रस्त्यावर झाडे लावत असताना दोन झाडामधलं अंतर जर समजा 50 मीटर असेल तर सुरुवातीला पहिलं झाड लावावं लागतं, आणि मग पहिलं झाड लावल्यानंतर त्या रस्त्याचं अंतर जे आहे उदाहरणार्थ 1 किलोमीटर अंतर असेल आणि 50 मीटरवरती अंतरावरती आपल्याला झाडे लावायची असतील तर सुरुवातीचं झाड हे आपल्याला अगोदर लावावं लागतं, आणि त्यानंतर एकूण अंतर जे आहे त्या अंतराचं मीटरमध्ये रूपांतर करून त्याला भागल्यानंतर तेवढे भाग म्हणजे तेवढी पुढे झाडं आणि हे प्लस सुरुवातीचं झाड मोजावं लागतं, म्हणजे एक झाड त्याच्यामध्ये मिळवावं लागतं. मात्र ज्यावेळी बंदिस्त आकृती येते, हे बाळांना लक्ष घेण्याचं कारणच असं आहे की ज्यावेळी बंदिस्त आकृती येते म्हणजे बंदिस्त भूखंड असतो, म्हणजे उदाहरणार्थ आयताकृती भूखंड असेल किंवा आयताकृती मैदान आहे, चौरसाकृती मैदान आहे, आणि त्या मैदानाच्या कडेवर जर आपल्याला झाडं लावायचे असतील किंवा खांब उभे करायचे असतील तर अशा वेळी या ठिकाणी काय करावं लागतं तर बघा, समजा पहिलाच प्रश्न एका चौरसाकृती मैदानाच्या कडेवर चार मीटर अंतरावर
झाड लावायचे सल्या सॉरी झाडे लावली. तर मित्रांनो झाडे लावली जर मैदान चौरसाकृती मैदानाची बाजू चार एक मिनिट पुढे एक मिनिट चार मीटर अंतरावर जर चौरस तीन मैदानाची बाजू चार मीटर नको सॉरी एक मिनिट प्रश्न देतो एका चौरसावरती मैदानाच्या कडेवर चार मीटर ठीक आहे चार मीटर घेऊया चार मीटर जर घेतली बारा मीटर असेल तर एकूण झाडे किती लावावी लागतील ओके बघा काय दिलेलं आहे एका चौरसापुरती मैदानाच्या कडेवर चार मीटर अंतरावर झाडे लावावी लावली जर चौरसापुरती मैदानाची बाजू 12 मीटर असेल तर एकूण किती झाडे लावावी लागतील मग अशा वेळी काय असतं बघा तर साधी आणि सोपी चौरसाची बाजू ही 12 मीटर आहे मग अशा वेळी त्याची काय करायची परिमिती काढायची त्या पूर्ण चौरसाकृती मैदानाची मग चौरसाकृती मैदानाची परिमिती बरोबर 4 × 12 = 48 मीटर ही त्याची परिमिती आली आणि या परिमितीला जी झाडे ज्या दोन झाडातील अंतर 4 मीटर आहे या 4 मीटर म्हणजे झाडातील अंतर जे असत किंवा झाड जी लावायचं आहे ते 4 मीटर अंतरावरती असल्यामुळं झाडातील अंतर जे असत 4 मीटर तर या 4 मीटरनं काय करायचं त्या परिमितीला डायरेक्ट भागायचं म्हणजे काय करायचं तर एकूण झाडे बरोबर 48 म्हणजे त्याची परिमिती भागिले 2 झाडांनंतर 4 × 4 = 8 लावली जातील म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे हे प्रश्न सोडवायचंय म्हणजे तिथं एक्स्ट्रा झाड लागणार नाही कारण कोपरे जे आहे तो कोपरा सुरुवातीचा जो आहे तिथून पुढे गेल्यानंतर शेवटला सुद्धा जे शेवटचं झाड म्हणजे 11वं झाड जे येतं त्यानंतर 12वं झाड हे पहिलं असतं आणि म्हणून पहिलं झाड या ठिकाणी त्याच्यामध्ये ऍड करायचं नाही हे लक्षात घ्या म्हणजे ज्यावेळी भूखंड जो आहे हा भूखंड बंदिस्त असतो हे लक्षात घ्या बाळांनो ज्यावेळी बंदिस्त असतो त्यावेळी परिमितीला त्या 2 झाडातील अंतर जे असतं त्या अंतरानं डायरेक्ट भागायचं जे उत्तर येतं ते एकूण झाडे येतात हे लक्षात घ्या मात्र जर रस्त्यावरती झाडे लावायचे असतील जर एका मार्गाने लावायचे असतील एका बाजूने त्यावर एक झाड हे त्या ठिकाणी भागल्यानंतर येणारी संख्या आहे त्याच्यामध्ये मिळवावं लागतं कारण ते सुरुवातीचं झाड असतं आणि दुतर्फा ज्यावेळी आला एका ह्या बाजूला आणि या बाजूला त्यावेळी मात्र
त्या दुसर पासून सुरुवातीचं इकडचं एक झाड आणि त्यानंतर इकडचं एक झाड अशा पद्धतीनं दोन झाडे त्यामध्ये मिळवावी लागतात. हे राहिलेलं होतं म्हणून लक्षात ठेवा की बंदिस्त ज्यावेळी मैदान येतं त्यावेळी मात्र झाडांची संख्या वाढत नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं माझ्याकडे आलेले जे घटक होते ते घटक आपल्यापर्यंत मी माझ्या पद्धतीने पोहोचवलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना शंका असेल त्यांनी कृपया माझ्याशी शेअर करावी. खूप जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांची माहिती पाहिजे. सर हो काय झालं चौरस सेमी येत असत का त्या प्रश्नामध्ये? तुम्ही तो प्रश्न घेतला तो त्यामध्ये कोणता प्रश्न? कोणता प्रश्न? एका इष्टिकाची आकाराच्या पाण्याचा पाण्याची टाकी टाकीच्या तळाची लांबी 5 मीटर रुंदी 3 मीटर व उंची 2 मीटर त्या तळाची क्षेत्रफळ मला नाही का तुला ते? नाही सर. ओके ठीक आहे, पुन्हा घेतो. सर 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 हॅलो सर. हॅलो हे बघा इकडे लक्ष दे बा. आता आपल्याला मगाशी मी आकृती काढून रंगवली होती कदाचित सुद्धा त्या लक्ष नसेल त्यामुळे ते समजलं नाही की छान आकृती काढून त्या ठिकाणी दाखवलेली होती मी. मग बाळ लक्ष दे इकडं काय दिलेलं होतं की तळातील पृष्ठाचं क्षेत्रफळ म्हणजे हा तळ आहे हा लक्ष दे हा तळ आहे आणि याचं आपल्याला क्षेत्रफळ हे काढायचंय क्षेत्रफळ काढायचंय बघा क्षेत्रफळ आता बोललेलं आहे बघा ते लक्षात घे बघा ही जी टाकी आहे या टाकीचा हा जो तळ आहे तळ या तळाच्या पृष्ठ म्हणजे तळाचं क्षेत्रफळ काढायचं तळाचं क्षेत्रफळ काढायचं 5 मीटर म्हणजे मगाशी मी सांगितलं ती गुंती आहे लक्षात ती गुंती आहे आणि ही जी बाजू आहे ती उंची आहे आणि आपल्याला क्षेत्रफळ काढत असताना तळाच्या पृष्ठाचं क्षेत्रफळ काढत असताना उंची घेऊन उपयोगाची नाही आपल्याला तळातल्या पृष्ठाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणल्यानंतर लांबीनं रुंदीला गुणणं गरजेचं आहे आणि लांबीनं रुंदीला गुणल्यानंतर त्याच क्षेत्रफळ येईल आणि ते क्षेत्रफळ 5 × 15 15 चौरस मीटर येईल. ठीक. हॅलो सर. हो सर काय सर ते एका 4 किलो त्याच्यानंतर मग आपलं उत्तर सर आधी एका वर कधीपासून झाड लावायला लागेल ना आपल्याला एक. ओके 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 हा ठीक आहे. इकडे बघा का ते एक मोजलं जात नाही ते हा हीच तुझी शंका आहे ना का मोजलं जात नाही बघा आता हा चौरस हे चौरस कुठे मैदान आहे ते मैदान आहे चौरस कुठे मैदान या ठिकाणी जरा माईक बंद करता का
तर चार घटना होती, एक हे दुसरं जाणार, त्यानंतर हे तिसरं, चार एक चार चार दोन आठ, ओके, चार त्रिक चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा, हे चौथं आकडे टाकून बघ येतं का नाही बघ, आता तूच करून बघ, हे पाच हे सहा हे सात हे आठ हे नऊ हे दहा हे अकरा आणि हे बारा, बघ येते का नाही बघ, हा का हा पण सुरुवातीचा आहे, आणि ह्या दोघांच्या घरातलं अंतर ते बारा आहे ना, सॉरी चार मीटर आहे ना, म्हणून या ठिकाणी एक एक्स्ट्रा येणार नाही. त्या पद्धतीने जरी तू टाकून पाहिलं तरी ते त्या झाडांची संख्या ती बारा येणार, कारण मी मगाशी सांगितलं की बंदिस्त आकृती जी असते त्या बंदिस्त आकृतीच्या कडेवर ज्यावेळी आपण झाडे लावतो त्यावेळी झाडांची संख्या एकने वाढत नाही, हे लक्षात घ्या. त्याच पद्धतीचा वर्तुळाकार उभे केले तुम्हाला प्रश्न पडतो, साधा प्रश्न असा पडतो, बघा एका वर्तुळाकार मैदानाचे मैदानाचा परिघ, त्या मैदानाचा परिघ असा दिलेला आहे आणि त्या मैदानावरती दोन मुलातील अंतर, म्हणजे दोन मुलातील अंतर एक पाच सेंटीमीटर आहे असं धरूया किंवा एक दहा सेंटीमीटर आहे असं धरूया किंवा पाच मीटर आहे अशा पद्धतीनं धरलं, आणि मग पहिलं अशी मुलं टोटल आठ उभी केलेली आहेत त्या वर्तुळाकार मैदानावरती, आणि मग प्रश्नाला असं विचारलं जातं, बघा फसवतात कसे प्रश्न, कारण आम्ही प्रश्न निर्मिती करत असतो, कागल तालुक्यामध्ये शिष्यवृत्तीचे गणिताचे पेपर मी तयार करतो त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न मी टाकत असतो विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी फसतात, म्हणजे कशा पद्धतीने फसतात बघा, मैदान आहे गोलाकार वृत्ती, आठ विद्यार्थी त्या ठिकाणी मैदानावरती उभे केलेले समान अंतरावरती, आणि दोन दोन विद्यार्थ्यांच्या मधलं अंतर जर पाच मीटर दिलेलं असेल तर पहिला विद्यार्थी आणि आठवा विद्यार्थी याच्या मधलं अंतर किती, अशा पद्धतीनं प्रश्न विचारला जातो. बघ इकडे लक्ष दे बाळा, त्यामध्ये मैदान आहे गोलाकार मैदान आहे, या मैदानावरती एक नंबरचा विद्यार्थी इथं उभा आहे, समान अंतरावरती आठ विद्यार्थी उभे केलेले आहेत आणि दोन विद्यार्थ्यांच्या मधलं अंतर समजा पाच मीटर आहे असं धरूया, आणि मग अशा पद्धतीने केल्यानंतर आठवा विद्यार्थी हा या ठिकाणी येतो, आणि मग प्रश्नामध्ये असं विचारलं जातं की एक पहिला विद्यार्थी आणि आठवा विद्यार्थी यांच्यामधलं अंतर किती, त्यावेळी विद्यार्थी सर्वजण तुम्ही काय करता बघा, दोन विद्यार्थ्यांच्या मधलं अंतर पाच मीटर दिलंय, एकूण विद्यार्थी आठ आहेत, पाच गुणिले आठ करतात आणि तो पर्याय हा साधारणपणे पहिला किंवा दुसरा असतो, आणि पट दिशा आपण तो उत्तर लिहितो आणि घरी उड्या मारत येऊन सांगतो की माझं उत्तर बरोबर आहे, मी अगदी सोपा पेपर होता, पण तिथंच आपण फसलेलो असतो की पहिल्या आणि आठव्या विद्यार्थ्यांच्या मधलं अंतर हे सेम आहे, लक्षात घ्या, जसं पहिल्या आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या अंतर आहे तेवढंच अंतर पहिल्या आणि आठव्या विद्यार्थ्यांच्या मध्ये असतं, हे लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं बंदिस्त आकृती जी आहे त्या आकृतीमध्ये झाडांच्या बाबतीत जर बोलायचं गेलं झाडांची संख्या वाढत नाही, मग तो चौरसाकृती असू दे किंवा आयताकृती असू दे. ठीक आहे, विद्यार्थ्यांच्या जर शंका असतील तर त्या शंका ग्रुपवरती जरी पाठवल्या तरी त्या तुमच्या त्या शंकांचं निरंतर केलं जाईल. शिक्षक बांधवांना काय अडचणी असतील तर कृपया बोला आणि दोन मिनिटं तुमच्याशी मी शेअरिंग करतो माझं, आणि मग त्या ठिकाणी या ठिकाणी आपली मीटिंग या ठिकाणी थांबूया. सर ते काल झालेले 50 एक्झाम्पल ते ग्रुपला पाठवायचेत का? ते जे आहेत त्या वर्ग शिक्षकांना ते दाखवा, त्याची उत्तर चेक करून घ्या, आणि जर त्यातून काय शिक्षक आपले बांधव जे आहेत त्यांच्या मार्फत जर तुमचा शंकाचं निवेदन नाही झालं असेल तर मग ग्रुपवर शेअर करा, मी सोडून देईन तुम्हाला. आमचे जे शिक्षक बांधवांना सांगा तुमच्या वर्ग शिक्षकांना. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, आता ज्या शंका असतील तुमचे एकतर वर्गामध्ये शिक्षकांना विचारा किंवा या ग्रुपवरती टाका, या ग्रुपवरती तुम्हाला त्या शंकांना उत्तरं दिली जातील. आता जर शिक्षकांना काही मनोगत व्यक्त करायचं असेल किंवा शंका विचारायची असेल तर शिक्षक बोलू शकतात. आता आपली भेट यानंतर कदाचित होईल की नाही काय माहित, बघू कोणता घटक जर आला तर पुन्हा तुमची आणि माझी भेट होईल.
तुम्हाला या संदर्भात परिमिती क्षेत्रफळ आणि कृपया तुम्ही शिक्षक मंडळी विद्यार्थ्यांनी मध्ये बोलू नका. हॅलो सर, छान होत सेशन, आवडलं आम्हाला खूप छान. मॅडम ते आपण आपल्या शंका असेल तर सर. तुमचा प्रश्न माझ्यापर्यंत मला समजला नाही. हा बोला बोला लवकर. बाकीच्यानी माईक बंद ठेवा, ज्याला प्रश्न विचारायचा त्याचाच फक्त माईक चालू असेल. ठीक आहे, मला वाटते शिक्षक बांधव या दोन तीन दिवसाच्या माझ्या तासिकेनं संतुष्ट झालेले असतील असं मी मानतो. कदाचित काही शिक्षकांना हे जे मी काही शिकवलेले घटक जर थोडेस तुमच्यापेक्षा कमी दर्जाने जर शिकवले असतील तर कृपया माफ करा. जे काही घेत देता आलं ते माझ्या पद्धतीने मी दिलेलं आहे तुमच्या समोर. यातून एकच आहे की विद्यार्थी तुमच्या आपल्या नगर जिल्हा परिषद असो की आमच्या कोल्हापूर जिल्हा परिषद असो, विद्यार्थ्याचं शिष्यवृत्ती धारक कसा बनेल, त्याचं भविष्य कसं चांगल्या पद्धतीने घडेल याच्यासाठी प्रयत्न करत राहू आपण. ज्या शंका तुम्हाला येतील त्या शंका ग्रुपवरती शेअर करा. ज्या शिक्षकांना ग्रुपवरती शेअर करायचे नसतील त्यांनी माझा नंबर ग्रुपवर आहे, वैयक्तिक जरी तुम्ही माझ्या नंबरवरती पाठवलं तरी ते तुम्हाला